ड्रायव्हिंग लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। नववर्षानिमित्त घरी आणा जॉय इलेक्ट्रिक बाईक। 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक। सर्व गाड्यांचे स्पेअर पार्ट आणि जॉय ई बाईक मिळवण्याचे एकमेव ठिकाण राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड, पलूस। 93 59 90 48 87 आणि 98 90 05 35 34। नमस्कार, मी नूतन, आपण पाहत आहे पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। राज्य सरकारच्या ऊसाची FRP 2 टप्प्यात देण्याच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरू, राजू शेट्टी यांचा इशारा। राज्य सरकारने ऊसाची FRP 2 टप्प्यात देण्याचा निर्णय कायम ठेवला असून एक रकमी FRP देण्याची आमची मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली आहे। यासंदर्भात मी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पत्रव्यवहार करून ऊसाची FRP एक रकमी देण्याची मागणी केली होती। यावर सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी ऊसाची FRP एक रकमी देता येणार नसल्याचे मला पाठवलेल्या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे। ऊसाची FRP 2 टप्प्यात देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने विश्वासघातकीपणे घेतला आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवणारा निर्णय असून त्यावर पुनर्विचार करण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, साखर आयुक्त तसेच संबंधित खात्याचे सचिव यांना पत्रव्यवहार करून राज्य सरकारने अधिकार नसताना FRP 2 टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला असून ऊसाची FRP एक रकमी देण्याची मागणी केली होती। यासंदर्भात सहकार विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार यांचे पत्र आले आहे। त्यामध्ये त्यांनी कारखान्यांच्या बाजूनेच राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत FRP 2 टप्प्यातच दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। राज्य सरकारचा निर्णय योग्य असून यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही, हा निर्णय कदापि बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे। यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऍक्ट 1966 अनुसार शेतकऱ्यांना ऊसाची FRP 14 दिवसांच्या आत मिळण्याचा हक्क कायद्याने दिला आहे। असे असताना साखर कारखानदारांच्या बाजूने निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीस लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्य सरकारला अधिकार नसताना FRP 2 टप्प्यात देण्याचा कायदा केलाच कसा? शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे विश्वासात न घेता साखर कारखानदारांच्या दबावापोटी हा निर्णय घेतला आहे। हा निर्णय आम्हाला कदापि मान्य नाही। मुंबई उच्च न्यायालयात मी स्वतः राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली आहे। त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे। ऊसाची FRP एक रकमी वसूल केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। रस्त्यावरील संघर्ष अटळ असून याचे गंभीर परिणाम महाविकास आघाडी सरकारला भोगावे लागतील। राज्य सरकारविरुद्ध आरपारची लढाई लढणार असून याविरोधात मोठे जन आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिला आहे। राज्य सरकारनं ऊसाची FRP 2 तुकडे करण्याचा जो कायदा केलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि केंद्र सरकारनं केलेल्या ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 या कायद्याचा भंग आहे। तेव्हा राज्य सरकारला हा अधिकार नसताना हा कायदा केला कसा असा आक्षेप मी राज्याच्या सहकार खात्याकडे नोंदवलेला होता आणि त्या संदर्भामध्ये एक याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा दाखल केलेली आहे। राज्याचे अतिरिक्त अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांचं मला पत्र आलेलं आहे आणि राज्य सरकारनं घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य असून आम्ही तो निर्णय कदापि बदलणार नाही अशा अर्थाचं पत्र त्यांनी मला लिहिलेलं आहे। अर्थात हे पत्र सुद्धा बेकायदेशीर आहे। केंद्रीय जो कायदा आहे तो कायद्याचा भंग करणार आहे आणि त्यामुळे या कायद्याला आव्हान देणारी याचिका ही येत्या एप्रिल महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला येईल। त्यावेळी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। पण साखर कारखानदारांना न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढून एक रकमी FRP द्यायला भाग पाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। वेळ प्रसंगी पडला तर यांच्या नरड्यावर पाय ठेवून आम्ही FRP वसूल करू पण यांना सोडणार नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।